चले हाँ नमस्कार, माझं नाव राजेंद्र शिंदे, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसेगावचा मी एक शेतकरी आहे. आज आपण कृषी विभाग महाराष्ट्र शासन तसेच राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर अँड कंपनी RCF यांच्यामार्फत आज आपण सोयाबीन बीज प्रक्रिया याच्यामध्ये आपण कार्यक्रमामध्ये भाग घेतला आहे. हा सोयाबीन आपण KDS 726 जातीचं वाण निवडलं आहे. यासाठी या हंगामामध्ये आपण हे जे RCF बायोला नावाचं जे जैविक खाद आहे ही याचा वापर आपण सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी करणार आहोत. या सोयाबीन बीज प्रक्रिया हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. ही आपण जे जैविक प्रक्रिया करणार आहोत या प्रक्रिया केल्यानं आपल्या पिकाची पिकामध्ये भरघोस उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्यासाठी आपण या हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी भाग घ्यायचा आहे. आपण या बायोला नावाचा जे जैविक खाद आहे त्याची सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया करतो आहे. आणि आपण आता याच्या 1 किलोसाठी 25 मिली या प्रमाणे आपण बायोलाचं वापर करणार आहोत. हे तुम्हाला मी कसं करायचं हे दाखवतो प्रात्यक्षिक. हे बरोबर 25 मिली प्रमाण घ्यायचं आहे. ते या पद्धतीत असं बरोबर सर्वत्र पसरेल आणि चिकटेल असं या पद्धतीत असं बरोबर टाकायचं आहे. त्याच्यानंतर याला असं पसरल्यानंतर याला आपण बरोबर सर्वत्र पसरेल असं या पद्धतीत हलवून घ्यायचं आहे. मी याला हात न लावता आपण गोणपटापासून ते असं या पद्धतीत हलवून घेणार आहोत. या पद्धतीत सर्वत्र पसरेल. पसरल्यानंतर याला 2 तास असं हलवून बरोबर पसरून घ्यायचं. सुकल्यानंतर याची पेरणी करायची आहे. पेरून झाल्यानंतर आपण बरोबर याच्या उत्पन्नामध्ये नेहमी वाढ राहते. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बियाणाला हे बायोल नावाचं जे हे जैविक खाद आहे याचं बीज प्रक्रिया करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद.